नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत गव्हाचा पौष्टिक चीक आपण घरी कसा बनवू शकतो। महाराष्ट्रामध्ये उन्हाळ्याचा दिवस चालू झाले की गव्हाचा चीक आणि त्यापासून बनवल्या जाणाऱ्या कुरडया यांचा सीझन चालू होतो। तुम्ही इथे बघू शकता की किती पांढरा शुभ्र घट्टसर असा चीक आपण इथे बनवला आहे। चीक बनवण्यासाठी लागणारी जी स्टेप बाय स्टेप प्रोसिजर आहे ती आज आपण पाहणार आहोत। हा पौष्टिक चीक तुम्ही वाळवून स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता, म्हणजेच त्याची पावडर बनवून, आणि लागेल तेव्हा पाण्यामध्ये थोडासा कालवून तुम्ही तो या पद्धतीने चीक बनवून खाऊ शकता आणि त्यापासून अशा कुरडयासुद्धा बनवू शकता। याची रेसिपी ही मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे। गव्हाची कुरडई बनवण्यासाठी सगळ्यात आधी आता मी इथे आठवा घेतला आहे, ज्यामध्ये मी साधारणतः आठवा भर गहू घेतले आहेत। तुम्ही अर्धा किलोच्या हिशोबानी सुद्धा गहू इथे वापरू शकता। आता हे गहू आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। साधारणतः 2 ते 3 वेळा आपण चांगल्या पाण्यामध्ये खळखळून हे गहू धुवून घेऊयात, जेणेकरून त्यामध्ये काही कचरा असेल, खडे असतील तर ते निघून जातील। आता आपल्याला हे गहू भिजत ठेवायचे आहेत, आपल्याला याला फर्मेंट करायचं आहे, म्हणजेच आंबवायचे आहेत। तर 3 दिवस आपण हे गहू आता भिजून ठेवणार आहोत, पण दररोज याचं पाणी आठवणीने बदलायचं आहे। 3रा दिवशी व्यवस्थित तुम्हाला या पद्धतीने फुगलेले आणि फर्मेंटेड गहू मिळतील। आपण याचं पाणी दररोज बदललेलं आहे हे लक्षात ठेवायचं आहे। फर्मेंट होण्यासाठी कदाचित 3 पेक्षा जास्त दिवस सुद्धा लागू शकतात, तुमच्या वातावरणानुसार ते अवलंबून आहे। जर थंड वातावरण असेल तर जास्त दिवस लागतील कदाचित, पण 3 ते 5 दिवसामध्ये व्यवस्थित फर्मेंट झालेले गहू तुम्हाला मिळतील। आता आपण याचं पाणी काढून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा चांगल्या पाण्यामध्ये आपण हे व्यवस्थित असे धुवून घ्यायचे आहेत। गहू फर्मेंट झालेले आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये चिकटपणासुद्धा असतो आणि वासही असतो, आंबवलेला वास। तुम्ही जेव्हा असं व्यवस्थित पाण्याखाली ते धुवून घ्याल त्यावेळीच तो कमी होईल। आपण पुन्हा एकदा चांगलं पाणी याच्यावरती घालणार आहोत आणि हे गहू व्यवस्थित असे धुवून घेणार आहोत। आपल्याला आता यापासून चीक तयार करायचा आहे। जसं की मी सांगितलं की त्याची काही पारंपरिक स्टेप्स आहेत ज्या तुम्हाला फॉलो कराव्या लागतील। आता आपण हे गहू बाजूला काढून घेऊ, स्वच्छ धुतलेले आहेत आपण ते। इथे आपण आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे गहू वाटून घेणार आहोत, जेणेकरून याच्यातला कोंडा बाजूला निघेल आणि आतला जो चीक असतो, गव्हाच्या आतला जो पांढरा भाग असतो तो बाजूला निघेल। आपण इथे ग्लासभर 2 ग्लास साधारण पाणी इथे घालायचं आहे। पाणी चं प्रमाण कमी जास्त झालं तरी हरकत नाही। या पद्धतीने खडतर थोडंसं वाटून घ्यायचं आहे, पूर्ण बारीक करायचं नाही आहे आपल्याला। आपण आता सगळं जे गहू आपण फर्मेंट केलेला आहे तो या पद्धतीने वाटून घेऊ। त्यात भरपूर पाणी घालायचं आहे, कारण आपल्याला आता याच्यातनं गव्हाचं जे दूध आहे म्हणजे जो पांढरा भाग आहे तो वेगळा करायचा आहे आणि कोंडा जो आहे तो वेगळा करायचा आहे। आता आपण याच्यात भरपूर पाणी घातलेलं आहे आणि याला व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे। आता आपण हे एका चाळणीने, मी इथे पुरण वाटायची जी चाळणी मी वापरते ती घेतलेली आहे आणि खाली एक भांडं ठेवलेलं आहे। आता आपण हे जे वाटण आपण वाटून घेतलं आहे ते चाळून घेऊयात, जेणेकरून याच्यातलं जे दूध आहे गव्हाचं ते बाजूला निघेल आणि कोंडा जो आहे तो बाजूला निघेल। या पद्धतीने आपण आता हे गाळून घ्यायचं आहे। ही सुद्धा एक महत्त्वाची स्टेज आहे। या प्रोसेसमध्ये कोंडा बाजूला निघेल आणि गव्हाचं जे दूध आहे जो चीक आहे तो बाजूला निघेल। पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं तरी चालतंय, कारण आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे, याच्यातला आपला जो गव्हाचा चीक आहे तो बाजूला काढायचा आहे। तर या पद्धतीने आता आपण दाबून दाबून जितकं शक्य होईल तेवढा कोंड्यातनं तो रस बाजूला काढायचा आहे। चाळणीने आपण इथे आता चाळून घेतलेलं आहे हे व्यवस्थित, आणि या पद्धतीने आपण आता हे
दाबून दाबून कोंडा बाजूला काढायचा आहे। या पद्धतीने हा जो कोंडा असतो तो सुद्धा भरपूर यामध्ये फायबर्स असतात आणि कोंड्याचा वापर करून आपण कोंड्याचे मुटके तसेच कोंड्याच्या पापड्या सुद्धा बनवल्या जातात। याला बऱ्याच ठिकाणी भुस्सा असंही म्हटलं जातं। आपण आता उरलेला जो वाटलेला भाग आहे तो सुद्धा या पद्धतीने गाळून घेऊयात। तुम्ही इथे बघू शकता मी पुन्हा पाणी घातलेलं आहे त्यात आणि आता आपण हा जो बाजूला काढलेला कोंडा आहे तो त्या पाण्यामध्ये पुन्हा एकदा धुवून घेऊयात, जेणेकरून त्यामध्ये जर चिकाचा काही पोर्शन उरला असेल तर तो सुद्धा आपल्याला मिळून जाईल। या पद्धतीने आपण पुन्हा एकदा हा जो कोंडा आहे तो व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे पाणी टाकून, आणि पुन्हा आपण या पद्धतीने दाबून तो कोंडा आता वेगळा करूयात। या पद्धतीने आता हा जो कोंडा आहे तो तुम्ही वाळवून स्टोअर करून ठेवू शकता आणि त्यापासून कधीही थोडासा भिजत घालायचा आणि कोंड्याचे मुटके तुम्हाला त्यातनं बनवता येतील। आता आपण हे जे पाणी आहे धुतलेला जो कोंडा आहे त्याचं ते सुद्धा चाळून घेऊयात आणि उरलेला कोंडा आपण बाजूला काढून घेऊ या पद्धतीने। जितकं शक्य होईल तेवढं आपण याला दाबून दाबून त्यातनं जे मिल्क आहे जे गव्हाचा चीक आहे तो बाजूला काढून घ्यायचा आहे। आता तुम्ही बघू शकता हा चीक आपण व्यवस्थित इथे एका भांड्यामध्ये जमा झालेला आहे। आता आपण ही दुसरी महत्त्वाची स्टेप करणार आहोत। यामध्ये ताम गेलेला आहे। ताम म्हणजेच गव्हाचा जो वरचा भाग असतो, गव्हाचे जे साल असतात त्याच्यात तांबूस असा थोडासा अर्क यामध्ये गेलेला असतो। जर चुकून तुमचा हा ताम तसाच राहिला तर कुरडई जेव्हा तुम्ही तळता त्यावेळेस ती लालसर उठते, त्यामुळे सोजीची चाळणी म्हणजेच जी बारीक चाळणी असते त्या चाळणीने पुन्हा एकदा आपण हा चीक गाळून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यात जर काही ताम गेलेला असेल तर तो निघून जाईल। या पद्धतीने आणि त्यात बोट नाही फिरवायचं आहे, असा आदळून आदळून तो चीक आपल्याला फक्त गाळून घ्यायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता आता चाळणी आपण पुन्हा एकदा ही धुवून घेऊयात स्वच्छ, आणि इथे पुन्हा एकदा आपण आता हा चीक गाळून घेणार आहोत। त्यासाठी आपण एक मोठं पातेलं घेतलं आहे आणि चाळणी धुवून घेतली आहे। आपण पुन्हा एकदा हा गाळलेला चीक आपण गाळून घेऊ, जेणेकरून जर त्यामध्ये थोडाफार ताम गेला असेल तर तो सुद्धा निघून जाईल। या पद्धतीने आता आपल्याला यात अजून थोडंसं पाणी घालायचं आहे। पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं तरी हरकत नाही। इथे मी तुरटी घेतली आहे। आता आपल्याला ही तुरटी या चिकामध्ये फिरवायची आहे। साधारण 14-15 वेळेस आपण ही तुरटी अशी फिरवून घेणार आहोत गोलाकार, जेणेकरून त्यामध्ये जो चीक आहे तो तळाला जाऊन बसेल आणि ताम असलेलं लालसर पाणी वरती तरंगून राहील। ही प्रोसेस तुम्हाला जसा तुम्ही व्हिडिओ बघत जाल तशी समजून येईल। आता आपण ही तुरटी बाजूला काढून ठेवू आणि याला झाकून साधारणतः 1 दिवस आपण असंच ठेवणार आहोत। इथे हा कोंडा आपण बाजूला काढून ठेवला आहे। जसं की मी सांगितलं, हा कोंडा वापरून तुम्ही कोंड्याचे मुटके बनवू शकता आणि त्याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे, तुम्ही अवश्य बघून घ्या आणि हे कोंड्याचे मुटके नक्की करून पहा। महाराष्ट्राची ही एक दुसरी फेमस रेसिपी आहे। आता 1 दिवस झाल्यावरती तुम्हाला या पद्धतीने पाणी मिळेल आणि खाली तुम्ही बघू शकता की अगदी अलगत हाताने हे पाणी आपण काढून टाकायचं आहे। भांडं हलू द्यायचं नाही आहे, कारण खाली तुम्ही बघू शकता की चीक जमा झालेला आहे आणि वरती तांबूस रंगाचं पाणी जमा झालेलं आहे।
हे आपल्याला आता काढून टाकायचं आहे पाणी। आणि याच कारणामुळे मी सांगितलं की पाण्याचं जे क्वांटिटी आहे ती मॅटर करत नाही, चीक खाली जमा झालेला आहे तुम्ही बघू शकता, आणि अलगत वरचं पाणी काढायचं आहे, चीक आपल्याला फेकून द्यायचा नाही आहे। आता आपण इथेच थांबूयात आणि मी तुम्हाला दाखवते की खाली कसा घट्ट असा चीक जमा झालेला आहे, इथे बघू शकता तुम्ही, हे पहा किती घट्ट चीक आहे। आपण आता हा फोडून घेऊयात, मिक्स करून घेऊ व्यवस्थित, आणि पुन्हा आपण याच्यामध्ये आता पाणी घालणार आहोत। आणि एक दिवस सेम पद्धतीने आपण आता हा चीक पुन्हा झाकून ठेवणार आहोत। दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता की यावरती पाणी जमा झालेलं आहे, पण ते लालसर नाही आहे, पांढरं आहे। याचा अर्थ आहे की आपला चीक हा एकदम व्यवस्थित आता रेडी झालेला आहे कुरडई बनवण्यासाठी। याच्या कुरडया बनवल्या की त्या पांढऱ्या शुभ्र होणार आहेत। आपण याला मिक्स करून घेऊयात। आणि आता कुरडई बनवण्यासाठी आपल्याला आधण ठेवावं लागतं गरम पाण्याचं, ते मोजून घ्यायचं आहे। त्यामुळे आपण आधी हा चीक किती आहे ते मोजून घेऊयात आणि त्याची जी लेवल आहे ती मार्क करून घेऊ पातेल्यावरती। आता आपण या पातेल्यामध्ये चीक मोजून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता की त्याची लेवल इतकी आहे आणि तेवढंच पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे। आपण पुन्हा हा चीक आता पातेल्यामध्ये काढून घेऊ आणि मोजलेलं जे लेवल आहे त्या लेवलचं पाणी आपण इथे पातेल्यामध्ये घेणार आहोत। आता तुम्ही इथे बघू शकता की इथे लेवल दिसत आहे आणि तेवढंच मोजून आता आपण पाणी घेऊ याच्यामध्ये। त्याला आधण असं म्हटलं जातं, तेवढंच पाणी आपण इथे घेतलं आहे। आता चीक हटण्यासाठी मी इथे पातेलं घेतलं आहे मोठं, त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपण आता पाणी घालायचं आहे जे मोजून घेतलं होतं। त्यात आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि आता तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तेलात तडतडण्यासाठी जिरे सुद्धा इथे वापरू शकता, मी जिरे वापरत नाही। आणि इथे आपण आता चाटू घेतला आहे लाकडाचा, ज्याच्या मदतीने आपण चीक आटवणार आहोत। याला आता आधण आणायचं आहे, म्हणजे त्याला उकळी येऊ द्यायची आहे। त्यासाठी उकळण्यासाठी आपण याच्यावर झाकण ठेवू आणि गॅसची फ्लेम आपण मध्यम आचेवर ठेवायची आहे। 5 मिनिटांनी याला उकळी फुटेल छान। आणि आता आपण चीक हटण्यासाठी घेऊ। या पद्धतीने आपण आता चाटू धरायचा आहे एका हातामध्ये आणि दुसऱ्या हाताने पातेलं धरायचं आहे आणि वरतून कोणाच्या तरी मदतीने तुम्ही इथे चीक ओतायला सांगू शकता। आणि याला कंटिन्युअसली असं हटवायचं आहे, नाहीतर गुठळ्या बनतील त्याच्या, कारण चीक जसा जसा शिजत जाईल तसा तसा तो घट्टसर होत जाईल। तुम्ही इथे बघू शकता की जस जसा चीक शिजत आहे तो घट्टसर होत चालला आहे आणि तो अजून जास्त घट्ट होण्याचे चान्सेस आहेत। त्यामुळे तुम्हाला इथे पातेलं धरण्यासाठी कोणाची तरी मदत लागणार आहे। दोन्ही हातांनी चाटूच्या मदतीने या पद्धतीने चीक व्यवस्थित असा हटवायचा आहे। गॅसची फ्लेम आपण मध्यम आचेवरती ठेवली आहे आणि याला कंटिन्युअसली असं मिक्स करायचं आहे। पातेलं व्यवस्थित दाबून धरायचं आहे। आता चीक घट्ट होत चाललेला आहे, तुम्ही इथे बघू शकता, आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे जेणेकरून चिकाच्या गुठळ्या होणार नाहीत आणि तो व्यवस्थित मिक्स होईल आणि शिजेल या पद्धतीने। आता तुम्ही बघू शकता की चीक हा व्यवस्थित आता मिक्स झालेला आहे। आपण आता पाण्याच्या मदतीने चाटूला चिकटलेला चीक तसेच भांड्याच्या कडेने जो चीक चिकटलेला आहे तो काढून घेऊया। छान घट्टसर झालेला आहे आणि त्याला कलर सुद्धा पांढरा शुभ्र आलेला आहे। फक्त आपण काही स्टेप्स फॉलो केलेल्या आहेत, ज्या तुम्ही व्यवस्थितरित्या फॉलो केल्या तर तुम्हाला सुद्धा असा पांढरा शुभ्र गव्हाचा चीक मिळेल। आता थंड पाण्यामध्ये आपण हात बुडवून हा चीक सगळा
काढून घ्यायचं आहे, तुम्ही ते चव चाखून पाहायची आहे. जर मीठ कमी वाटलं तर ज्या पाण्यामध्ये आपण हात बुडवत आहोत त्या पाण्यामध्ये तुम्ही मीठ कालवून या पद्धतीने वापरू शकता, जेणेकरून पाण्याने मीठ सगळ्या चीकमध्ये व्यवस्थित असं मिक्स होऊन जाईल. या पद्धतीने आपण आता याला मिक्स करूयात आणि आता आपण झाकण ठेवून याला वाफ आणायची आहे. आपण याच्यावरती आता हा चीक सगळा काढून घेऊयात आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. खाली जळू नये म्हणून आपण तवा ठेवायचा आहे, तर इथे मी लोखंडी तवा वापरला आहे या पद्धतीने. आणि त्यावरती आपण हे भांडं ठेवायचं आहे. गॅस आपण मीडियम हीटवरतीच ठेवायचा आहे. 2 ते 3 मिनिटांनी याला छान वाफ आलेली आहे. आपण आता याला पुन्हा एकदा मिक्स करूयात व्यवस्थित. आणि इथे आपल्याला चेक करायचं आहे की चीक आपला व्यवस्थित शिजलेला आहे की नाही. आणि त्याची स्टेप आहे, थंड पाण्यामध्ये असा हात बुडवायचा आहे आणि वरतून थापवायचा आहे. थापल्यावरती जर चीक तुमच्या हाताला चिकटला नाही याचा अर्थ आहे तो व्यवस्थित शिजलेला आहे. आता गॅस आपण इथे बंद करणार आहोत आणि हा चीक खाण्यासाठी तयार आहे. चीक बनवण्याची जी स्टेप्स आहेत ते आज डिटेलमध्ये आपण पाहिलेले आहेत. आणि तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. हा चीक दुधामध्ये तसेच थोडीशी साखर घालून किंवा गूळ घालून तुम्ही खाऊ शकता. आजची रेसिपी जर का आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडला जे बेल आयकन आहे त्यालासुद्धा प्रेस करा. कुरडया कशा बनवायच्या याची रेसिपी जर जाणून घ्यायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. पुढच्या रेसिपीमध्ये भेटूयात, तोपर्यंत हसत रहा आणि स्वस्थ रहा.